नमस्कार, स्पेशल डिश दीपाली चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत मूग डाळीचे भजे। तर इथे पाहू शकता तुम्ही किती छान असे आपले मूग डाळीचे भजे झालेले आहेत। चला तर मग लगेच साहित्याकडे वळूया। त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ। ही डाळ सर्वप्रथम धुवून घ्यायची आणि 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजू घालायची। ही डाळ छानपैकी भिजलेली आहे। आता मी मिक्सरमध्ये काढून घेते। आता मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला थोडंही पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये। त्याचबरोबर आपल्याला हिरवी मिरची चवीनुसार आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे बारीक अशी आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा, हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आणि आता आपण तळून घेऊया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। हे तेल तापलेलं आहे का नाही चेक करून पाहूया। त्यासाठी मी इथे थोडीशी मूग डाळीची पेस्ट टाकून पाहिलेली आहे। चांगलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण छानपैकी भजे तळून घेऊया। अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने किंवा सवय असेल तर हाताच्या साहाय्याने सर्व भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे। मीडियम हीटवर सर्व भजे तळून घ्यायचे आहेत। आता हे मस्त असे तळलेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व भजे किंवा वडे तळून घेते। तर इथे आपले मूग डाळीचे भजे तयार झालेले आहेत। हे खायला खूप टेस्टी लागतात। एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, त्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।